अंकशास्त्रानुसार भविष्य सांगणाऱ्या श्वेता जुमाने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय. अनिच्छा कार्यकर्त्यांनी श्वेता जुमाने यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं आणि त्यानंतर श्वेता जुमाने यांचा संताप अनावर झाला. नेमकं काय हे प्रकरण आपण पाहत एका खास रिपोर्टमधून. श्वेता जुमाणींच्या विरोधात अनिस आक्रमक. श्वेता जुमाने आणि अनिस आमने सामने. श्वेता जुमाने या प्रख्यात अंकशास्त्र अभ्यासिका जुमाने करणार 1 कोटींचा आब्रू नुकसानीचा दावा. श्वेता जुमाने अंकशास्त्रातील गाढ्या अभ्यासिका. फक्त देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनेक दिग्गज राजकारणी, प्रसिद्ध सिनेअभिनेते अभिनेत्री, प्रसिद्ध उद्योजक जुमाने यांच्याकडे येतात. श्वेता जुमाने या अंकशास्त्रानुसार भविष्य सांगतात आणि लोकांची फसवणूक करतात असा दावा अनिसने केलाय. जुमाने या आठवड्यामध्ये कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत असं म्हटल्यावरती कोल्हापूरच्या अनिसच्या पदाधिकारी सीमा पाटील यांनी थेट जुमाने राहत असलेल्या हॉटेलवरती मोर्चा काढत आंदोलन केलंय. पुरोगामी कोल्हापुरातून श्वेता जुमाने चले जाव, आकड्यांचा खेळ बंद करा अशा जोरदार घोषणा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. इथं येऊन कोल्हापूर सारख्या पुरोगामी विचाराच्या कोल्हापूरला असलं काहीतरी मोठमोठ्या जाहिराती देतात. दुसरी गोष्ट मला अजून केविलवाण वाटतं की ज्यांच्या हातात आम्ही कोल्हापूर देतो आमच्या कोल्हापूरचा संभाळ व्हावा किंवा एकूणच सगळ्या राजकीय लोकांच्या हातात आम्ही सत्ता देतो ते सत्ताधारी इथं असतात. श्वेता जुमाने यांनी आंदोलकांना वर येण्याची विनंती केली परंतु हे आंदोलक मला भेटण्यासाठी आले नसून फक्त माझी बदनामी करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिलंय. तसेच माझी बदनामी केल्याप्रकरणी अनिसच्या पदाधिकारी सीमा पाटील यांच्या विरोधात 1 कोटी रुपयांचा आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं जुमाने यांनी म्हटलंय. खुद अंधविश्वास में बिलीव नहीं करती हूँ, नहीं तो एस्ट्रोलॉजर होके मैंने 10-15 अंगूठियां पहनी होती, बाबा का टीका लगाया होता. मैं सिर्फ सॉल्यूशंस देती हूँ और जो काम मैं करती हूँ वो प्रॉपर लीगल है. गवर्नमेंट ऑफ इंडिया इज सपोर्टिंग एस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी एंड दीज साइंसेज. सो आई एम डूइंग अ लीगल जॉब. क्या आप लीगल काम कर रहे हो? दूसरों का नाम खराब करके मेरे होटल के नीचे आके आप बहु बहु करके चले गए. आके पकड़ा क्यों नहीं? मैं तो वेट कर रही थी आप लोगों का इधर ही. You should have come, had a face to face debate. सीमा पाटिल मैडम, आपके ऊपर मैं 1 करोड़ रुपए का मानहानि का कोर्स करने डालने वाली हूँ, डिफेमेशन केस, क्योंकि आपने ओपनली वीडियोस में बोला है कि मैं लोगों को फसाती हूँ. कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचा शहर आहे, त्यामुळे कोल्हापुरात अशी भोंदूगिरी चालणार नसल्याचं अनिसने सांगितलंय. तर मी कोणाला फसवत असेल तर त्यांनी थेट पोलिसात जाऊन माझ्या विरोधात तक्रार करावी असं आव्हान श्वेता जुमाने यांनी दिलंय. त्यामुळे येत्या काळातही श्वेता जुमाने विरुद्ध अनिस असा वाद रंगणार आहे. सतेज औंधकर, AM News, कोल्हापूर.